नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पडायचे दोस्ती या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे इयत्ता अकरावी विषय इतिहास प्रकरण क्रमांक चार याला आपण सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण वैदिक काळाबद्दल माहिती बघत आहोत वैदिक काळातील वाङ्मय साहित्य भाषाशास्त्र यांबद्दल आपण माहिती बघितली तसेच वैदिक काळातील जे चार वेद होते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद यांबद्दलही आपण माहिती बघितली त्यानंतर वर्णव्यवस्था आणि वैदिक काळीन आश्रम व्यवस्था यांबद्दल आपण माहिती बघितली आणि वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळीन संस्कृती म्हणजेच काय की ऋग्वेद ज्या काळामध्ये रचला गेला तर त्या काळामध्ये वैदिक संस्कृती कशा प्रकारे अस्तित्वात होती तिथली त्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही संज्ञा होत्या प्रचलनात असणाऱ्या तर त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत उत्तर वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल तर हा उत्तर वैदिक संस्कृतीचा काळ म्हणजे नेमका कोणता तर हा काळ साधारणपणे इसवी पूर्वी एक हजार ते सहाशे असा मानला जातो बघा इसवीसन पूर्वी एक हजार ते सहाशेचा हा जो काळ आहे त्याला उत्तर वैदिक संस्कृतीचा काळ म्हणतात या काळातील इतिहास आणि संस्कृतींची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधनं मिळते बघा पूर्ववैदिक काळांमध्ये काय प्रचलन होतं की जे काही वेद होते ते मौखिक पद्धतीनं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे पास ऑन व्हायचे परंतु उत्तर वैदिक काळामध्ये या चारही वेदांचं संहितीकरण झालं म्हणजे ते लिखित स्वरूपात आणले गेले बरोबर आणि त्यानंतर ते वेद पुढच्या पिढ्यांना हळूहळू मिळू लागले पुरातत्वी पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेलेला आपल्याला दिसून येतो बरोबर तर हा जो उत्तरवैदिक काळ होता मित्रांनो इसवी सन पूर्व एक हजार ते सहाशे वर्षांचा तर या काळामध्ये रामायण आणि महाभारत या गोष्टींबद्दल किंवा या दोन एक इपिक ज्याला आपण म्हणतो बरोबर तर याबद्दल महाकाव्यामध्ये या दोन महत्वपूर्ण झाल्या आणि त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून अभ्यासही केला गेला सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र उत्तर वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उत्तर वैदिक काळामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्यांचे भौगोलिक संदर्भ यांच्याबद्दल जर माहिती माहिती हवी असेल तर आपल्याला उत्तर वैदिक साहित्याचा आधार घ्यावा लागतो त्यावर नाही स्पष्ट होतं या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश ज्याला आपण शिवालिक फुटिल्स म्हणतो बरोबर शिवालिक या ज्या टेकडाय हिमालयाच्या सगळ्यात दक्षिणेकडील पर्वत रांगा तर याच्या पायथ्याशी असलेला जो काही तराई रिजन आहे किंवा जो काही ग्रासलँड रिजन आहे बरोबर गवताळ प्रदेश आहे तर त्या ठिकाणापासून दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामधील प्रदेशापर्यंत या उत्तर हडप्पा संस्कृतीचा सॉरी उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतं बरोबर या संदर्भात शत शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विधेय माधव याची कथा महत्वाची आहे बघा शतपथ ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे उत्तर वैदिक कालीन तर या ग्रंथामध्ये विदेह माधव यांची कथा आहे तर या कथेवरनं आपल्याला दिसून येतं की उत्तर वैदिक संस्कृती जी आहे ती हिमालयाच्या पायथ्यापासून तर दक्षिणेला विंध्य पर्वतापर्यंत पसरलेली होती बरोबर या कथेच्या विश्लेषणातून असे दिसते की उत्तर वैदिक संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडून पूर्वे पर्यंतचा प्रदेश लागवडी खाली आणि वसाहतखाली आणला पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश म्हणजे कोणता मित्रांनो की सध्याच जे काही आपल्याला पाकिस्तानमधलं पेशावर वगैरे तो जो भाग आहे सिंधू नदी आणि तिचा एक त्या नदीचा एक आपण खोरं म्हणतो तो प्रदेश तर त्या सिंधू नदीच्या खोऱ्यापासून तर पूर्वेकडे जवळपास गंगा नदीचं खोर ज्या ठिकाणी समुद्राला मिळतं तो तो हा पूर्ण भाग जो होता मैदानी प्रदेशाचा तर या भागामध्ये हळूहळू उत्तर वैदिक काळातील लोकांनी लागवडीखाली आणला हा भाग आणि त्या ठिकाणी वसाहती निर्माण केल्या उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले मित्रांनो तयार होऊ लागली बघा उत्तर वैदिक काळामध्ये काय झालं की जसं व्यापार वाढला शेतीचं उत्पन्न वाढलं लोकांचे एक स्थायिक होऊन वस्ती करण्याची जी त्यांची वृत्ती आहे ती वाढीस लागली तर या सर्व गोष्टींमधनं काय झालं की जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले या ठिकाणी तयार व्हायला लागली बघा मित्रांनो उत्तर वैदिक काळ जो उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आहे तर त्या ठिकाणी जनसमूहांच्या गाव वसाहतीची संकुले ज्यालाच आपण जनपद असे म्हणतो तर ही त्या ठिकाणी उदाला येऊ लागली आणि या जनपदांमध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन काही सामाजिक निर्णय घेत आणि ते निर्णय समाजाला मानणं बंधनकारक या ठिकाणी होतं तर त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती गणराज्य म्हणजे काय की हे जे काही सिनियर मोस्ट पीपल आहेत हे काही सिनियर मोस्ट लोक आहेत समाजातले ते एकत्र येतील काहीतरी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील बरोबर तर या पद्धतीला एक गणराज्य पद्धत असे म्हटले जाते या जनपदांमधील जी प्रभावशाली ठरली ती जनपदे सत्तेचा विस्तार होऊन पुढे महाजनपदांच्या स्वरूपात अस्तित्वाला आली तर मगध हे एक सर्वात बलाढ्य आणि मोठं महाजनपद अस्तित्वात होतं इसवी सन पूर्व तीनशे ते चारशेच्या आसपास हे आपण म्हणू शकतो बरोबर धनानंद हा त्याचा राजा होता बरोबर त्या ठिकाणी आचार्य चाणक्य किंवा कौटिल्य ज्यांना आपण म्हणतो त्यांनी चंद्रगुप्ताला बरोबर घेऊन या धनानंदाचा पराभव करून मगधची गादी त्यांनी हस्तगत केली होती ही घटना म्हणजे इसवी सन पूर्व साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचा काळ यावेळेस घडलेली घटना आहे ही बरोबर धनानंदाचा -बर। पराभव आणि अखंड भारताची निर्मिती जी चाना आचार्य चाणक यांनी केली होती ती घटना सुद्धा उत्तर वैदिक काळातलीच आहे आपण असं म्हणू शकतो किंबहुना उत्तर वैदिक काळाच्या थोड्याशा नंतरची घटना आहे ती बरोबर तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायच्या आहे तर जी काही छोटी जनपदं होते हळूहळू ती मोठी जनपद येऊन महाजनपदांमध्ये त्यांचं रूपांतर झालं बरोबर इसवी सणापूर्वी सुमारे एक हजार ते सहाशे वर्ष या कालखंड या वर्षांमध्ये साधारणपणे चारशे वर्षांच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा आढावा आपण पुढील पाठामध्ये घेणार आहोत ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या जनपदांबद्दल आणि महाजनपदांबद्दल विद्यार्थी मित्रांना माहिती घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हा पाठ या ठिकाणी पूर्ण केलेला आहे तुमच्या काही शंका असतील तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा आणि आपल्या ला चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन घेऊन येतं आमच्यासाठी खूप मोटिवेशनल आहे ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो